अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमाराला अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. पारनेर तालुक्यामधील पानोली, जवळा, देवी भोईरे, निघोज या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेती पिकाला मोठा फटका बसणार आहे. दरम्यान अद्याप देखील पानोली या गावामध्ये गारा पाहायला मिळतात. दरम्यान याबाबतच ग्रामस्थांशी बातचीत केलेली आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी सुनील भुंगळ यांनी. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यामध्ये आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास जे आहे अवकाळी पावसानं हजेरी लावली. गारांसह जो आहे जोरदार पाऊस हा पारनेरच्या निघोज असेल, जवळा असेल, त्याचबरोबर पाणोली भाग असेल या ठिकाणी गारांचा पाऊस झालेला आहे. आपण जर आता दृश्यांमध्ये बघितलं तर अशा पद्धतीनं गारा ज्या आहेत तर त्या या ठिकाणी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय एकंदरीत सांगाल, कधी पाऊस सुरू झाला आणि काय नेमके याचे परिणाम? 4 वाजता पानोली गावामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे गारपिटीमुळे इतकं नुकसान झालेलं आहे की 1972 जो दुष्काळ आहे त्याच्यापेक्षाही खूप मोठं आसमानी संकट आहे. संपूर्ण जमिनीमध्ये त्या ठिकाणी गारांचा असा थर आलेला होता आणि खूप मोठं की त्याची कल्पनाही करू शकत नाही, कारण दुष्काळामध्ये फक्त नुकसान होतं. यावेळेस शेतकऱ्यांनी एकरी 20,000, 30,000, 35,000 रुपये खर्च करून जे आता तोंडाशी पीक आलेलं होतं त्याचं सर्व नुकसान झालेलं आहे. कांद्यावर गार पडली की लगेच माझं डोकं फुटलं, म्हणलं आता माझं डोकं गेलं कामातून. म्हणलं मग पुन्हा त्याच्यावर पुन्हा आणि तिथं जाऊस तर आतमध्ये बसूस तर आणि करूस तर आणि टमाट्यावर गार पडली. बघितलं तर अशा पद्धतीनं जे आहेत मोठ्या गारा या पारनेर तालुक्यामध्ये 4 वाजण्याच्या सुमारास गारांचा पाऊस जो आहे तर तो झालेला आहे आणि यामुळे कुठेतरी नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि सरकारनं याची तातडीनं दखल घेऊन जे आहे शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केलेली आहे. सुनील भोंगळे, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.